नमस्कार, मी दीपाली, बारविश मराठी बेबी ऑल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, लहान बाळाने किंवा लहान मुलांनी जर घरामध्ये पडलेलं एखादं पैशाचं नाणं असेल किंवा छोट्या बॅटरीज किंवा सेल्स आहेत ते खाल्ले असतील, प्लास्टिकचा रबरचा तुकडा खाल्लेला आहे किंवा असे काही पदार्थ की जे पदार्थ बाळासाठी विषारी ठरू शकतात असे पदार्थ जर खाल्ले असतील तर ते बाळासाठी खूप जास्त त्रासदायक ठरू शकतं, धोकादायक ठरू शकतं, जीवघेणंसुद्धा ठरू शकतं. या केसमध्ये पालकांनी तत्पर होऊन योग्य त्या वेळी योग्य ते उपचार करणं, योग्य त्या टिप्स फॉलो करणं खूप जास्त आवश्यक असतं. विशेषतः लहान बाळाच्या बाबतीमध्ये, म्हणजे जे बाळ 5 वर्षापेक्षा लहान बाळ आहे अशा बाळाच्या बाबतीमध्ये असे ॲक्सिडेंट्स हे नेहमी होत राहतात. आपण कितीही दक्षता घेतली, कितीही काळजी घेतली तरीसुद्धा या गोष्टींची जी शक्यता आहे ही नाकारता येत नाही. आणि जेव्हा अशा काही घटना बाळासोबत घडतात तर त्यावेळी एकतर आपण खूप जास्त पॅनिक होतो, ज्या गोष्टी ॲक्च्युअली आपल्याला करायला हव्यात त्या गोष्टी आपण करत नाही, आणि हा जो काही काळ असतो किंवा ही जी घटना आहे ही इतकी धोकादायक असते की तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं सुद्धा पॉसिबल नसतं. आणि या वेळेमध्ये फक्त पालकच असतात की जे पालक बाळाला या धोक्यामधून बाहेर काढू शकतात, बाळाचा जीव वाचवू शकतात. आणि म्हणून पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, जेव्हा जेव्हा अशा ॲक्सिडेंट्स बाळाच्या बाबतीमध्ये होतात तर त्यावेळी खूप जास्त पॅनिक न होता, कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस टेन्शन न घेता तुम्हाला स्वतःला शांत ठेवता यायला हवं. जेव्हा तुम्ही स्वतः शांत असाल त्यावेळी बाळाच्या बाबतीमध्ये योग्य काय आणि अयोग्य काय किंवा त्यावेळी मध्ये तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे तुम्हाला योग्य प्रकारे सुचेल, योग्य त्या वेळेमध्ये सुचेल, आणि ज्यामुळे बाळावरचा हा जो धोका आहे हा तुम्हाला टाळता येईल. जेव्हा बाळ असा काही धातू किंवा एखादं प्लास्टिक, रबर किंवा आणखी काही असे जे पदार्थ की जे पदार्थ बाळासाठी विषारी ठरू शकतात असं जेव्हा खातो, जेव्हा बाळ तो गिळतो, तर त्यावेळी 90 to 99% मध्ये हे जे काही फॉरेन बॉडी आहेत किंवा हे जे काही पदार्थ आहेत, हे ज्या काही वस्तू आहेत, या बाळाच्या पॉटीद्वारे 2 ते 3 दिवसामध्ये बाहेर पडतात. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज पडत नाही. मानवी शरीर असं आहे की त्या शरीरामध्ये अन्न व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत या ॲटोमॅटिकली पॉटीमधून बाळाच्या बाहेर पडतात. पण जर बाळाने ते न गिळता बाळाच्या ते जर श्वासनलिकेमध्ये अडकलं असेल तर त्यावेळी मात्र बाळासाठी हे खूप जास्त जीवघेणं ठरू शकतं. एकतर बाळाची श्वासनलिका ही अत्यंत लहान असते आणि अशावेळी हे जे काही पदार्थ आहेत किंवा ह्या ज्या काही वस्तू आहेत ह्या वस्तू जर बाळाच्या श्वासनलिकेमध्ये अडकल्या तर त्यावेळी बाळाचा श्वास कोंडला जाऊ शकतो, बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे बाळाचा रंग हा काळा निळा पडायला लागतो, बाळ हा पांढरा पडायला लागतो, तोंडामधून फेस यायला लागतो, बाळाला श्वास व्यवस्थित घेता येत नाही. आणि ही जी परिस्थिती आहे ही खूप जास्त वेळ जर राहिली तर बाळासाठी हे जीवघेणंसुद्धा ठरू शकतं. आणि या वेळेमध्ये अशा वेळी फक्त पालकच आहेत की जे पालक बाळाचा जीव वाचवू शकतात किंवा बाळाला या धोक्यामधून बाहेर काढू शकतात. नॉर्मली असे जे काही फॉरेन बॉडी आहे, म्हणजे हे जे काही प्लास्टिक आहे, रबर आहे किंवा धातू आहे एखादा, किंवा हे बॅटरीज आहेत किंवा असा एखादा विषारी पदार्थ जेव्हा आपण खातो तर त्यावेळी ॲटोमॅटिकली आपल्याला खोकला यायला लागतो किंवा ठसका यायला लागतो. लहान बाळाच्या बाबतीमध्ये सुद्धा असा ठसका किंवा असा खोकला तुम्ही नोटीस करू शकता. पण जर ते बाळाने न गिळता बाळाच्या श्वासनलिकेमध्ये जर अडकलेलं असेल तर त्यावेळी एकतर बाळ हा आवाजही बाहेर काढू शकत नाही, बाळाला खोकलाही येत नाही. तुम्ही जर आसपास असेल तर तुम्ही ते नोटीस करू शकता. बाळ हा फक्त असं इथे जर त्याचं जे काही मान आहे किंवा घसा आहे तिथे पकडून हा फक्त ओरडण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो, पण आवाजही बाहेर निघत नाही, शिवाय बाळाला श्वासही घेता येत नाही. जर तुम्ही अशी परिस्थिती लहान मुलांच्या बाबतीमध्ये, बाळाच्या बाबतीमध्ये जर नोटीस केली असेल, जेव्हा बाळाच्या तोंडामध्ये किंवा घशामध्ये अशी काही वस्तू अडकते तर त्यावेळी तुम्हाला बाळाला, तुम्ही एका प्लेन सर्फेसवरती बसायचं आहे, बाळाला पटकन तुमच्या मांडीवरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाळाच्या तोंडामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की काही वस्तू तुम्हाला दिसते आहे का. जर दिसत नसेल तर बोट घालण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही, किंवा थोडी जरी दिसत असेल तरी सुद्धा बोटाने ती काढण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण तुम्ही घातलेल्या बोटामुळे ते आणखी आत जाऊ शकते. यावेळी तुम्हाला काय करायचं आहे की बाळाला पाठीवरती घ्यायचं आहे, म्हणजे छातीवरती तुम्हाला हात ठेवून बाळाला तुमच्या हातावरती पाठीच्या बाजूने वरती घ्यायचं आहे आणि पाठीवरती तुम्हाला इथे जवळजवळ 6 ते 7 वेळा जोरात मारायचं आहे. लक्षात घ्या, यावेळी बाळाला लागेल किंवा खूप जास्त लागेल यापेक्षा बाळाचा जीव वाचणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि म्हणून बाळाला तुम्हाला जोरात मारायचं आहे, जर तुम्ही हळूवारपणे मारत असाल तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. जर तुम्ही जोरात मारत असाल तर त्यावेळी तुमच्या खालच्या हाताने आणि वरच्या मारामुळे बाळाची जी श्वासनलिका आहे यावरती एक प्रकारचं प्रेशर पडेल आणि जी वस्तू बाळाने घेतली
दिली आहे ती श्वासनलिकेतील हवेद्वारे बाहेर फेकली जाईल. त्यानंतर तुम्हाला थोडा वेळाने चेक करायचं आहे की बाळाच्या तोंडामध्ये काही आलं आहे का. जर दिसत असेल तर तुम्ही हाताने बाहेर काढू शकता, जर दिसत नसेल तर परत तुम्हाला बाळाला याच पोझिशनमध्ये पकडायचं आहे आणि पाठीवरती परत 5 ते 6 वेळा मारायचं आहे. परत चेक करायचं आहे, जोपर्यंत तुम्हाला ती वस्तू बाहेर दिसत नाही किंवा बाहेर पडत नाही तोपर्यंत ही प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे. याचबरोबर तुम्हाला बाळाच्या छातीवरती सुद्धा या पद्धतीने मारायचं आहे. जेव्हा तुम्ही बाळाच्या छातीवरतीही या पद्धतीने कॉम्प्रेशन देता तर त्यावेळी सुद्धा श्वासनलिकेमधून जी हवा आहे ही प्रेशरनी बाहेर पडते आणि ज्याद्वारे ती जी वस्तू आहे किंवा जो काही पदार्थ बाळाने तो खाल्लेला आहे तो पदार्थ बाहेर फेकण्याचे चान्सेस असतात. तर ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला रिपीटेड करायची आहे. बाळ जर खूप लहान असेल, तुम्ही या पद्धतीने बाळाला पकडू शकत नसाल, तर एखाद्या टेबलवरती किंवा असा सरफेस की जो सरफेस वाकणार नाही, जो सरफेस हा थोडासा स्ट्रॉंग असेल, असे सरफेसवरती बाळाला झोपवायचं आहे आणि बाळाच्या इथे जोरात तुम्हाला या पद्धतीने कॉम्प्रेशन द्यायचं आहे. त्याचबरोबर बाळाला परत तुम्हाला पालथं करून सुद्धा या पद्धतीने बाळाच्या पाठीवरती सुद्धा तुम्हाला मारायचं आहे किंवा या पद्धतीने कॉम्प्रेशन द्यायचं आहे. यामुळे काय होईल की बाळाचे जे काही श्वासनलिका आहे यावरती प्रेशर पडेल आणि जी काही वस्तू आहे ही बाळाच्या तोंडामध्ये येईल. थोड्या वेळाने जवळजवळ 6-7 वेळा तुम्ही या पद्धतीने केल्यानंतर एकदा तुम्हाला बाळाच्या तोंडामध्येही चेक करायचं आहे. जर ती वस्तू आली असेल तर ती काढून बाजूला टाकायची आहे, नसेल तर परत तुम्हाला ही प्रोसेस रिपीट करायची आहे. इनकेस तुम्ही असं करून ही बाळाच्या तोंडामधून ही जी काही वस्तू आहे ही बाहेर पडत नाही किंवा बाळाला थोडाफार श्वास घेता येतो आहे, सो अशा दरम्यान तुम्हाला पटकन मेडिकल हेल्पसाठी कॉल करायचा आहे, पटकन ॲम्ब्युलन्सला किंवा डॉक्टरांना बोलवायचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना सुद्धा सांगू शकता, पण तोपर्यंत तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्यू करत राहायची आहे. बाळ जेव्हा थोडाफार श्वास घेऊ शकतो तर त्यावेळी एक वेळ तुम्हाला थोडासा टाइम मिळू शकतो, पण बाळाचा श्वास हा पूर्णतः कोंडला असेल सो अशा वेळी या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला परत करणं हे अत्यंत आवश्यक असतं. इनकेस बाळानी हे जे काही रबर, प्लास्टिक किंवा धातू आहे किंवा आणखी एखादा विषारी पदार्थ आहे हे जर बाळानी गिळला असेल आणि तो पदार्थ जर न विरघळणारा असेल किंवा डायजेस्ट न होणारा असेल तर तो पदार्थ बाळाच्या पॉटीमधून किंवा टॉयलेटमधून हा पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये बाहेर पडतो. यामध्ये तुम्हाला काळजी करण्यासारखं अजिबात कारण नाही. त्या दरम्यान तुम्ही बाळाला बनाना खायला देऊ शकता किंवा दही बाळाला देऊ शकता की ज्यामुळे बाळाचं स्टूल हे थोडंसं लूज होईल किंवा बाळाला लवकर स्टूल पास होईल आणि ही वस्तू आहे ही बाळाच्या टॉयलेटमधून व्यवस्थित पडायला सुद्धा मदत होईल. 5 ते 10% कधी कधी असंही होतं की या ज्या वस्तू आहेत यामुळे बाळाला किंवा लहान मुलांना इन्फेक्शन होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. म्हणजे जर ही वस्तू धारधार असेल किंवा जे काही नॉर्मली बॅटरीज आहेत, सेल्स आहेत की ज्यामध्ये काही केमिकल्स आहेत, ते केमिकल्स बाळाच्या पोटामध्ये विरघळून किंवा आतड्यामध्ये ते ॲब्सॉर्ब होऊन रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होऊन त्याचं इन्फेक्शन होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. आणि म्हणून जरी बाळाने असे काही पदार्थ गिळले असतील तरीसुद्धा पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये किंवा त्याच्या आतमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे. जर हे नॉर्मल असेल किंवा व्यवस्थित जर कोणता पदार्थ बाळाने गिळलेला आहे, कसा आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तो टॉयलेटमधून येण्यासाठी तुम्ही वाट पाहू शकता. पण इन केस जर बाळाने बॅटरी किंवा सेल्स आहेत किंवा काही केमिकल्स जर असणारे जे काही पदार्थ आहेत किंवा केमिकल असणाऱ्या ज्या वस्तू आहेत या जर गिळल्या असतील तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे. तर या काही गोष्टी होत्या, या काही टिप्स होत्या की ज्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत जेव्हा बाळ असं नाणं असेल, धातू आहे, प्लास्टिक आहे, रबर आहे किंवा आणखी असा जो पदार्थ की जो पदार्थ जी गोष्ट बाळाने खाता कामा नये ती गोष्ट जर बाळाने खाल्ली असेल तर त्यावेळी तुम्हाला या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.